कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझी पुन्हा एकदा सेवा होतीये, पण मी घरात नसताना माझ्या कुटुंबाला सुखरूप ठेवा। यांना घर आवरताना, चिंगीचं सगळं करताना त्रास होत असेल रे। माझ्या चिंगीवर, आईंवर, वर्षाताईंवर, सगळ्यांवर लक्ष ठेव, यांच्यावरही ठेव। सगळं व्यवस्थित होऊ देत बाप्पा। वर्षा अगं थांब ना। नंदू कशाला आलायस तू मला घ्यायला? जा ना, जा तुझ्या त्या पोहेवाल्या मैत्रिणीकडे जा। अरे बघ तिला अजून काय काय येते ते, जा तू। अगं असं काही नाहीये नंदू, मला काही ऐकायचं नाहीये। माझं ऐकून घे प्लीज। काय ऐकून घेऊ? मला वाटलं होतं की फक्त आपण मित्र मैत्रिणी आहोत, पण मला कळलंय तुला खूप मैत्रिणी आहे। ए बघ, आपण मित्र आहोतच। नंदू मी फक्त तुला मित्र समजत होते, पण आता मला लक्षात आलंय की तुला माझ्यापेक्षा खूप जास्त मैत्रिणी आहे, कळलं? हे बघ, ती मैत्रीण नाहीये माझी। हो का? मग आज पोहेवाली आली आहे घरात, ती कोण आहे? आज पोहेवाली आली, उद्या उपमावाली, परवा शिरावाली, नंतर कांदा भजीवाली। तुझी वहिनी आनंदी आहे, मग ठेव तिला तुझ्याकडेच। आनंदी आहे नंदू, पण ती आनंदी गावाला? हो, पण त्या मुंबईत आलाय कामाच्या शोधात, माझ्या घरी आलाय, मग मी त्यांना काम दिलं, आता त्या आमच्याकडेच राहतात। आनंदी तुझ्याकडे काम करते? हो, गणपती बनवण्याचं काम दिलंय मी त्यांना। माझ्या बाबांचा जुना कारखाना आहे ना गणपतीचा, तो पुन्हा सुरू करायचा आहे, आणि त्यासाठी आनंदी वहिनी गणपती तयार करणार आहे। अरे पण ती गावावरून का आली? आणि मग आली तर घरी का नाही आली? त्या गावी राहिल्या असतं तर त्यांच्या बाबांना टेन्शन आलं असतं, कारण की वहिनीनी त्यांच्या बाबांना काहीच सांगितलं नाही, म्हणून त्या मुंबईत आल्या, आणि इथे आल्यावर त्यांना घरी जायचं नव्हतं। पण त्यांनी ना स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलंय, आणि तुला सांगतो त्या एक ना एक दिवस स्वतःच्या पायावर उभ्या राहतील। आनंदी वहिनी खूप जिद्दी आहे। नंदू, नंदू आनंदी मुंबईत आली आणि ती तुझ्या घरी आहे। जण असेच निघून गेलात, आंबेही नाही घेऊन गेलात, म्हणून आंबे पाठवले आहेत। लगेच खाल्ले तरी चालतील, आंबे पिकलेले असतील। आबा राघवा, अरे आंब्याचा वास दरवळतो रे। हो बाई, सीझनचा पहिला आंबा आला ग बाई आपल्या घरात। बरं झालं मागवलास बाळा। मागवले नाही, ते आलेत। आले? कोणी पाठवले? ए चिंगी, चिंगी अगं बाहेर तर ये। हे बघ, हे बघ, आंबा आणलाय आंबा।
आंबा आला तेच म्हणून तर बोलवलं तुला. तू आणलेस ना बाबा? हो. अग चिंगी आनंदीने पाठवले आंबे. आईने पाठवले? तरीच म्हटलं आंबे आले कुठून. अच्छा बघ ना, हे आबा आजोबा आहेत ना, त्यांनी चिठ्ठी पण पाठवली, म्हणतात की तुम्ही असेच निघून गेलात, आंबे घेऊन नाही गेलात, म्हणून त्यांनी खास मागवून पाठवले. आबा तुला कापून देतो. कापून देतो काय कापून देतो, आंबा येतो गरम असतो, पहिले थंड पाणी टाक त्याच्यावर, थंड कर त्याला, नाही तर बाधेल ना. अरे आजी पोटात गेला थंड करू ना, हवं तर त्याच्या थंड पाणी पण पिऊया. तुझ्याशी नाही बोलते, माझ्या आजीशी बोलते. ठीक आहे चिंगी म्हणते जसं करू, पहिले आंबा खाऊ मग गार पाणी पिऊ. ए राघवा मला पण चिरून दे रे. बर ठीक आहे मी करतो, धुवून आणतो आणि सूर्य. हा हा आणि ऐक ना मला पण चिरून दे रे. मस्त आहे ना आंबे. वाज बघ वाज बघ, बघितला हवीला आंबा. आता बाबा चिरतोय. आई पहिली फोड तुला. बघ तू थांबा चिंगी एक मिनिट, हा आता मी काय करतो बघ. हा मँगो क्यू आम्हाला असंच दिलं साध सुध. पप्पांनी तुला कसं दिलं? मँगो क्यूब्स. झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.